माजी आमदार विलासराव जगताप यांच्या गाडीवर हल्ला, 5 जणांच्या विरोधात जत पोलिसात फिर्याद दाखल. विशाल पाटील यांच्या प्रचारादरम्यान घडली घटना. 11वी 12वी सायन्स, नीट, जेईई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. कारण इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप, आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हेच संस्कार. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे. तुमच्या स्वप्नातला व्यवसाय उभारणारी जागा म्हणजे कराडचा जेबी टॉवर. तुमच्या स्वप्नातल्या व्यवसायाला साकार करण्यासाठी कराडचे साईदत्त डेव्हलपर्स घेऊन येत आहेत जेपी टॉवर. झपाट्यानं विस्तारणाऱ्या कराड शहरात हॉटेल, रेस्टॉरंट, बँका आणि कमर्शियल ऑफिसेस साठी परिपूर्ण असलेली एकमेव जागा म्हणजे जेपी टॉवर. कराड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्जेदार आणि उत्कृष्ट बांधकाम, प्रशस्त पार्किंग, चारी बाजूनी आईस पैस मोकळी जागा, उत्कृष्ट दर्जाच्या 2 लिफ्ट, सर्व सोयींनी युक्त असलेली कमर्शियल परिपूर्ण इमारत. आत्ताच संपर्क साधा आणि घेऊ द्या तुमच्या व्यवसायाला उत्तुंग भरारी. आमचा पत्ता जेपी टॉवर, स्कीम नंबर 1, CS नंबर 434, भेदा चौकाजवळ, शनिवार पेठ, कराड. जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांच्या गाडीवर काल रात्री हल्ला केल्याप्रकरणी जत पोलीस ठाण्यात 5 जणांच्या विरोधात विलासराव जगताप यांनी फिर्याद दाखल केली आहे. ही घटना मीरवाड ते डफळापूर दरम्यान विशाल पाटील यांचा प्रचार करत असताना घडली. जिरग्याळ इथली बैठक संपवून बुधवारी सायंकाळी 6:30 मीरवाड ते डफळापूर दरम्यान हंडेमळा मीरवाड इथून स्वतः जगताप, संग्राम जगताप, सुनील तुकाराम छत्रे हे गाडीतून जात असताना 5 इसम 2 दुचाकीवरून आले. त्यातल्या एका दुचाकीस्वारानं हिरो कंपनीची स्प्लेंडर क्रमांक KMH 10CD 2203 यावरून येऊन जगताप यांच्या कारच्या उजव्या बाजूला त्यांच्या हातातल्या रॉडनं काचेवर ते मारू लागले. त्यावेळी गाडीच्या उजव्या आरशावर रॉड लागल्यानं आरसा पूर्ण फुटला आणि चालक सागर यानं तात्काळ कार रस्त्याच्या बाजूला घेतली. त्यावेळी माझ्यासोबत असलेल्या सुनील तुकाराम छत्रे यानं मला आमचे गाडीवर तसेच आमच्यावर हल्ला करण्यासाठी आलेले इसम बाबू हराळे, सावंता पाटील, राहुल संगपाळ, अन्नू ढोले आणि मेजर संगपाळ सर्व राहणार जिरग्याळ तालुका जत इथले असल्याचं सांगितलं. हे इसम आम्ही प्रचार करत असलेले विशाल पाटील यांचे विरोधी उमेदवार संजय पाटील यांच्या गटातले असून मी विशाल पाटील यांचा प्रचार करू नये, मी घरात बसून राहावं या उद्देशानं गाडीवर हल्ला केलाय. त्यांच्या हातातल्या लोखंडी रॉडनं गाडीच्या उजव्या आरशावर मारून आरसा फोडून 30,000 रुपयांचं नुकसान झालं आहे असं तक्रारीत जगताप यांनी म्हटलंय. लोकसभा 2024 अनुषंगानं आचारसंहितेचं पालन करून माझ्याजवळ असलेलं शस्त्र हे आपल्या कार्यालयाकडे जमा केलं असून माझ्यावर झालेला हल्ला विचारात घेता माझ्या जीवितास धोका असून आपल्या कार्यालयाकडे जमा केलेलं शस्त्र मला परत मिळावं अथवा मला पोलीस संरक्षण मिळावं यासाठी जगताप यांनी जत पोलीस ठाण्याकडे अर्ज केला आहे. सायंकाळी किशोर पाटील यांच्या प्रचारात मी दौऱ्यावर असताना जिरग्या ते मिरवाड या रस्त्यावर माझ्या गाडीवर 3 लोकांनी हल्ला केलेला आहे. ते जिरग्या गावचे लोक आहे. प्राणघातक हल्ला केल्यामुळं मी बचावलो आणि त्यांनी जे मार दिला ते आरशावर पडल्यामुळं माझ्या गाडीच्या आरशाचं नुकसान झालं आहे. परंतु मी बालंबाल बचावलेलं आहे. अशा प्रकारे निवडीच्या काळामध्ये हल्ला करणं हे गैर आहे. शांतीने निवडणूक चालली असताना सुद्धा काही विघ्नसंतोषी लोक आणि काही नेते मंडळी अशा लोकांना हाताशी धरून मी प्रचारात जाऊ नये त्याच्यासाठी यांच्यासारखे फेरफाले चालू आहेत. त्यांच्या पायाखालची वाळू घसरू लागलेली आहे. त्यांना पराभव समोर दिसू लागल्यामुळं अशा प्रकारे मी प्रचारात जाऊच नये, भाग घेऊ नये, फिरू नये म्हणून माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न चालू आहे. त्याला आम्ही भीक घालणार नाही. या हल्ल्यामध्ये खासदार संजय काका पाटील यांचा हात असेल का असं तुमचा संशय आहे का? नाही, ज्या ते हल्लेखोर संजय काकाचे आहेत त्या ते ही माणसं संजय काकाचीच आहेत आणि संजय काकाची पायाखालची वाळू घसरू लागल्यामुळं संजय काकाचे जे गुंड पोचलेले गुंड लोक आहेत ते भितरलेले आहेत.